मग सांग डॉक्टर खुपशे आम्ही असे पेशंट पाहतात की म्हणजे इन क्लिनिकल प्रॅक्टीस की खूप जणांचे घोळ येतात आणि देर आर टू एस्पेक्ट्स ऑफ लुकिंग एट द सेम प्रेझेंटेशन एक म्हणजे आमचं ई एन टी स्पेशलिस्ट असा म्हणतात लॅब्रिंथायटीस आणि कांचा प्रॉब्लेम असू शकता किंवा ऑफन ऑफन डॉक्टर्स सुद्धा म्हणजे कृष्ण खूप शेवटी क्रिएट करतात कानाकडे लक्ष देण असताना मान वळताना स्पॉन्डेलिसिस mm. ते म्हणून एक लेबल मारतात एक शिक्क मारून आणि खूपशा फॉटी अनफॉर्च्युनेटली अशी सुटसे म्हणजे दुर्दैवाची गजाल अशी की तो पेशंट बी कॅरी करता एक्झॅक्टली exactly. अँड तो असं इतकं फॉर्म हे असा की तो दोतराकडे वताना पहिलीच सांगतात दोतर माझा सर्वायकल स्पॉन्डोसिस त्रास असा अँड व्हॉट आय हॅव बिन गिवन टू अंडरस्टँड की सर्वायकल स्पॉन्डोसिस पशा सहसा इतकं कॉमन यंगर एज ग्रुपांतरी असा ना जितको आम्ही लेबल करतात तितकं आम्ही तर काय मग टॅग देऊन धाकटा

कित्याक म्हणल्यार दोन रक्ताच्यो शिऱ्यो आसतात hmm. मानेच्या चे सायडीच्यान वतात hmm. आनी थंय आथरायटीस जाली की ते ब्लॉक जावंक शकता hmm. पूण ती आथरायटीस सामकी एडवान्स येवपाक जाय कित्याक देवान आमकां इतलो व्हडलो कनाल दिल्लो आसता वॉटेब्रल कनाल म्हणटा hmm. तो hmm. ताज्या सायडीन की तितली आथरायटीस जावन मागीर थंय वयर पयल्यार ती शीर ब्लॉक जातली आनी तुका घुंवळ येतली एका सायडीन खंयच्या hmm. सायडीन ब्लॉक hmm. जाला सो मोस्ट ऑफ द टायम ती आसना कित्याक ताजे ते इक्वल आसता मोस्ट ऑफ द टायम तशें आसता अशें न्हय डॉक्टर मोस्ट आमकां एक प्रस्न आयला तो घेवया हॅलो हॅलो हां गुड इव्हनिंग डॉक्टर गुड इव्हिंग विचारात हॅलो हा विचारात हा डॉक्टर आय हॅव सम प्रॉब्लम यू नो टू क्लाइम बसेस इन फाइव इयर्स आय कान क्लाइम अ बस और इवन ऑन द फुटपाथ आय कॅन्ट पुट माय लेग अप ए क्लाइम आय गेट पेन इन द बॅक एन्ड ऑल्सो वेन आय ट्राय टू वॉक ऑन द रोड आय गेट पेन अंडर माय फिट आय कॅन्टेक दास्ट वॉट इज दिस ड्यू टू हाऊ ओल्ड आर यू

मिन्स बेसिकली यू नीड टू गेट इव्हॅल्युएटेड बाय अ स्पेशलिस्ट इट कूड बी मोस्टली अ सिम्पटम ऑफ अ पिंचड नर्व तुझे शीर मात्र ब्लॉक जसतले हा आणि जेव्हा तू पण ते बसीन चढप ट्राय करता ते पिंच जाग्याच्या स्ट्रेच जाता म्हणून ते त्रास जाता सेकंडली वॉकींग असा ती पाच दहा मिनटांना असे एजम्शन असा किती लागून की वॉकिंग करपा लागले की पिंचिंग मातशी इन्क्रीज जाता आणि ताका लागून तुझे ते मुयल्ले पेन येवपा लागता दोन्ही पांयान आणि तुझे तुका रावचे पडटा रेस्ट घेतले मातशे मातशे बरे दिसता मागीर तूं फुडें वचूं शकतले सो so, म्हाका दिसता यू विल बेनिफीट uh, फ्रॉम एन इवेल्युएशन खंय एक डॉक्टरा कडेन वच लागी कोणी स्पेशलिस्ट आसा हा, हय आनी चॅकअप करून घे आनी वॉट ही फील्स एप्रोप्रिएट की टेस्ट खंयचे करचे एक्सरे वा वॉट एवर ते करून घेवचे म्हणजे जसे डॉक्टरांनी सांगला त्याप्रमाणे तुम्ही ऑर्थोपेडिशनाक मिळा तुमचा एक्झॅक्ट इव्हॉल्युशन करून घ्या त्याप्रमाणे तुमका मॅनेजमेंट थोडा एक्सरसाइज घडी असू शकता किंवा yeah. आणि पेन किलर किंवा मेडिसिन असू शकता फिजिओथेरपी याप्रमाणे पण कॅन बी टेकल्ड असे दिसता ओव्हरऑल म्हणजे इट इज म्हणजे म्हणल्यार बेसिकली हे कण्याचे दुयेंस असा म्हणून तुम्ही डिझेबल जाऊन घरात रावपाना बसान वताले पाच वर्ष आता वचना असे ना

म्हणतकच मागीर हे झाले ना रेस्ट घेऊन सुद्धा म्हणजे झाले ना म्हणतक मागीर ऑपरेशन करचे पडले पण ते ऑपरेशन फेल झाले म्हणजे एकच हे झाले सीएलच रिपेअर केलं डॉक्टरांना मागीर तर परत म्हाका वर्सभर त्रास झाले म्हणजे चलपाकच जायनाशिल्ले म्हणजे कडेन म्हणतकच म्हाका डॉक्टरान सांगले आता आणि ताका कांय हे ना आता तुवें नी रिप्लेसमेंट करपाचो म्हणून आणि नी रिप्लेस करून आता वर्स जाले म्हाका तरी म्हाका आता खूब पेन येता म्हणजे दुखता म्हाका भायल्यान एकदम आणि स्टेअरकेस वर चढता पण देवपा म्हणजे कडे जायना ओके म्हणजे दिस एक्झॅक्टली म्हणजे अजून नाही मका म्हणजे म्हणजे शी इज नॉट त्रास असतो काय म्हण नी रिप्लेसमेंट करून सुद्धा करून सुद्धा त्रास असतो एक वर सुद्धा पेन आणि एज किती तुम्हाला म्हटले तुमचे म्हणजे 50 आणि काम किती करता आ शिकायता शिकायता कंटिन्यूअसली उभी राहता काय बसता क्लास इन तुम्ही चढशे राहून उभे राहून शिकायता काय बसता हो शिकायता उभे राहून उभे राहून सो बेजिकली तुझे दोन सर्जरी जाल्ले आसा इट्स अ पोस्ट सर्जिकल केस बेसिकली तुका एक फाटी ट्रॉ मार पड लागलं तेजे इनिशियल डेमेज झाले बेस्ट ऑफ द अबिलिटी अ डॉक्टर हेल्प यू एंड थिंग्स डीन गो एज एज पर झायड सो इन दॅट ओपिनियन हजेर फोन इन प्रोग्रामाचेर आय वील नॉट बी इन द बेस्ट प्लेस टू सी म्हणल्यार ओपिनियन दिवसात वेरी डिफिकल्ट जाता तुझे रेस uh. पोवचे पडतले तुझे ते फुल हिस्ट्री घेवची पडटली द लोकल एग्जामिनेशन थंय कितें असा घाव कसो सुकला खंय कितें किती स्ट्रेचिंग असा तुजे एबनॉर्मल मुवमेंट जाता एंड देन वी कॅन डिसायड की फर्दर प्लॅन ऑफ एक्शन कितें एट फिफ्टी पेन डेफिनेटली यू नीड टू गेट रिलीफ ऑफ युअर पेन बिकॉज दर इज सिग्निफिकंट लाईफ आहे तुझे आणि पिर आहे सो डिसहार्टन जाऊ नका मे बी यू शूड गो बॅक टू द सेम डॉक्टर टेक एन ओपिनियन डेफिनेटली मोस्ट ऑफ द डॉक्टर्स वॉट एवर दे कॅन मॅनेज त्यांचेकडे जातात दे विल हेल्प यू आउट इफ दे कॅनॉट मॅनेज दे विल गाईड यू टू अ सेंटर दे दिस थिंग्स कॅन बी टेकल असे ना की इट्स एन एंड ऑफ वर्ल्ड फॉर यू यू शूड गो बॅक अँड डिस्कस दिस विथ युअर डॉक्टर विज अ डॉक्टर मग डॉक्टर डॉक्टर खूप त्यांना बरी मॉलाची माहिती सांगली आणि दुसरं म्हणजे किती असं की एक साधो प्रश्न म्हणजे वच प्रश्न मातो स्ट्रेच करता डॉक्टर इज देर एनी को रिलेशन बिटविन हर म्हणजे किती असं ती बींग अ टीचर शी एज टू स्टँड कंटिन्युअसली आणि हा तुम्हाला स्पेशली किती जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हटलं एरगोनॉमिक्स फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली काय टीचर हेच हे असं म्हणणं त्यांना सारखे उभे राहणार म्हणजे क्रीडा कारण आम्ही एक पाय वर धरतो किंवा सो व्हॉट इज योर रिकमेंडेशन फॉर द पीपल हू हॅव टू परफॉर्म डेट ड्युटी बाय स्टँडिंग पॉश्चर मे बी अ पोलीस म्हणून येतात किंवा जो ट्रॅफिक पोलीस म्हणून येतात मे बी अ टीचर आय जस्ट वॉन इन नटशेल इन जनरल जो उभं राहता आय एम नॉट मच वरीड बिकॉज ही इज अ बेटर कॅन्डिडेट देन संबडी हू इज सिटिंग जस्ट स्टार्टिंगाक तुम्हाला सांगा की वेट लोड तसं असतं ओनली थिंग इज वेट शुड नॉट बी ओबेज इट्स लाइक सिंपल रूल अस ट्रक्स आर लोड गेलो टायरज धरता बरोबर तसे एंकल धीमी हिप अँड देन स्पाइन सो इट गोस लाइक दैट इफ यू आर ओव्हरवेट अच्छा ठीक सिंपल वेट वेट कंट्रोल इज द की कीवर्ड म्हटलं बरोबर डॉक्टर आमका एक फुल प्रश्न असा हॅलो हॅलो हा या डॉक्टर आय एम 48 इयर्स ओल्ड हां या आई एम हाउसवाइफ

टू अ पेरिफर सेंट्रल म्हणजे नर्व्स गेटिंग पेंज शिरे शीर mm -hmm. तुझे सर्वायकल स्पायनान ऑर लंबर स्पैन हे जाता मेनली वॉट जाता की तुझे बोनाचे कॅल्शियम लॉस जाता यू गेट ऑस्टिओपोरोसिस एंड विकनस एंड स्मॉल मायक्रो फ्रॅक्चर्स जातात डिफॉर्मिटीज जातात एंड दीस लीड टू कंप्रेशन सिंड्रोम्स हात आणि येतात मे बी इट कूड बी लोकल कार्पल टनल म्हणतात ते आम्ही इट कूड स्टार्ट फ्रॉम देर अँड इट कूड बी ऑल्सो डबल क्रश वा वॉट एवर म्हणतात व्हॅर कार्पल टनलचे सिमटम्स आर मोर सीन इन पीपल वीथ सर्वायकल स्पॉन्डिलोसीस सो ऑल दीस थिंग्स कूड बी देर जस्ट पेन किलर्स विल जस्ट सिमटॉमॅटिकली हेल्प करतले फटी एट असा अँड इफ दीस प्रॉब्लम्स बेसिकली अनादर रेड फ्लॅग म्हणतात ते हा म्हटत की बाबा तुका नीत बरी पडटा इफ दीस सिमटम्स गो टू युअर नाईट टायम आणि तुझी नीट डिस्टर्ब जाता देन यू हॅव टू अग्रेसिव्हली ते ताजे सोल्युशन जाय काढपास एक्स रे एम आर आय इज ओनली अ स्मॉल पार्ट ब्लड इव्हल्युएशन असतं कॅल्शियम लेवल्स असतात सो बेसिकली द क्लोजर अँड द अर्लिएस्ट यू कॅन गेट कन्सल्टेड आसा हॅलो हॅलो हां डॉक्टर अभय उलयता आरंभोलच्या आरंभ अभय प्रश्न विचारत माझ्या ना बॅक बोन प्रॉब्लेम हे असा की मग अशी चढ उभं राहिले की ना पाय सारखे दोन्ही हे आता मग यातल्या भाषेन ते एम आर आय बी केले ना डॉक्टरांनी सांगले की चीर चीर मात प्रेस झाले म्हणून मॅनेजमेंट किती सांगलं तुम्हाला डॉक्टरांनी डॉक्टर म्हणता ऑपरेशन करचे पडटले म्हणता Uh -huh. ते मात्शे मदी एक वर्स हे जाले न्हू तेन्ना मात्शे बरें दिसताले म्हाका आतां परत हे अशें कोल्ड ड्रिंक बी पियाली की ना चड हे जाता मात्शे प्रोब्लम जाता ओके okay. uh... बेसिकली ताणच स्वतःच सांगला की ताजे फुल केला जसे स्टार्टिंग स्टार्टिंगच्या सांगता पायांना दुखता ते दॅट गेट्स मी वरीड त्याने पायांना दुखता त्या डॉक्टरांनी टेस्ट केला एम आर आय केला तिर प्रेस्ट मेळा आणि सर्जरी बरोबर आता किती असतं त्याचे ग्रेड्स ऑफ कंप्रेशन असतात सो त्या डॉक्टर फेल्ट इट इज सो सिव्हियर की हे बट ऍझ्युमिंग दॅट इट इज सो सिव्हिअर माझे रेकमेंडेशन असं की वेटिंग विल ओनली डिले युअर रिकवरी सबसिक्वंटली आफ्टर सर्जरी इफ यू हॅव बीन जर ॲडव्हाज केला सर्जरी एंड इफ आर अ यंग ॲक्टिव्ह फेलो ऑपरेशन करचे देर हेव बीन म्हणजे आमचे जे सायन्स असा ती डेव्हलप झाली असा ओ टी बरे झाले असा सर्जिकल टाइम जे पहिली स स सात सात वरां लाली सिंपल केसिस आता विदीन हाफ एन आवर जातात इन्सिजन सर्जरी लहान झाले अस सो रिकवरी तिथली फास्ट जाता आणि तू जर डिले म्हणजे यू आर जस्ट गोइंग टू मेक थिंग्स वर्स फॉर यू रेड फ्लॅग्स म्हणून असतात आमच्या स्पैन यू सीम टू बी फॉलोइंग देअर दोन्ही दुखपा लागला तुका ऑलरेडी हा सांगता यू जज मुताच्या जाग्यावर जर जा सुनपना असा पायातले चप्पल पडपा लागले तुका दिसता की मूत आयला असे पण तुम कंप्लिटली जायना रिटेन्शन म्हणतात आणि सिव्हिअर पेन असा न्हिदुनूय तुका बरें रिकवरी जायना दीज आर द रेड फ्लॅक्स तेन्ना आनी तुवें थंय भोंवपाचें न्ही डायरेक्ट एडमीट जावपाचें दीज आर द माय रेड फ्लेक्स बरोबर आनी ताका तुवें यू हेव टू एग्रेसीव कित्याक थंय डॅमेज जर न जाली जाल्यार धेर इज नोबडी इन दिस वर्ल्ड वू कॅन गॅरंटी यू रिकवरी आफ्टर डॅमेज बरोबर यू मे रिकवर बट म्हणजे प्रोग्रासीज म्हणटा ते डिफिकल्ट जाता डिफिकल्ट म्हणजे इन शॉर्ट म्हणजे हे इररिवर्सिबल चेंजीस जावंक शकता म्हणजे जर तुमची शीर ती प्रेस जाता आनी ताका लागून जर अशें मॅनिफॅस्टेशन आसता जशें डॉक्टर म्हणलें पांय दुखप मुं येता आणि जर तुमच्या डॉक्टरांना सांगला जर त्याच्या ऑलरेडी त्याने निदान केलं त्याला इट मे बी अ हाय टाइम दॅट रादर देन तुम्ही बेस्ट म्हणजे हांगा थंय चढ वेळ काढणार असताना जितके बेगीन ऑपरेशन करतात तितकी रिकवरी फास्टर जातली मसल स्ट्रॉंग असतले आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला मेळटलो आणि तितके तुम्ही बेगीन चलू शकता आणि योग्य पद्धतीने तुम्हाला म्हणजे इन लेटर लाईफ म्हणा तसे यू कॅन एन्जॉय द फुल फ्लेक्स एकदम डिझेबिलिटी डिझेबिलिटी ना डॉक्टर मस्त चर्चा बरीच रंगाने येऊ लागल्या बरेचशे प्रश्न आम्हाला येत असतात अनेक लोक प्रश्न विचारले एक लहानचं दोन मिनटाचा विसव घेऊन परतून सुरू करया E